इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वृत्तपत्रामधून जे आम्हाला कळतंय किंवा शासनाने अध्यादेश जाहीर केलाय की व्यापाऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी भावात माल विकत घेतल्यास त्यांना एक वर्षाचा कारावास आणि दंडाची अशी तरतूद केलेली आहे. पण व्यापाऱ्यांनी हमी भावात माल घेऊन तो विकायचा कुठे? गव्हर्नमेंटच जर हमी भावात माल घेऊन त्यापेक्षा 1,000-1,200 रुपये कमी किमतीनं माल विकतं ते गव्हर्नमेंटच करू शकतं. ज्या आम्ही लोक माल विकत घेऊन त्याला आमची मजुरी जोडून त्याच्यापेक्षा उच्या भावात विकू शकतो. आम्ही फायद्यासाठी किंवा आमचा घर संसार चालवण्यासाठी काम करतो. गव्हर्नमेंट सारखं माल विकत घेऊन 1,000-1,200 रुपये कमी किमतीला समोर विकायला आम्ही व्यापारी असं करू शकत नाहीत. गव्हर्नमेंटने स्वतः एकतर बाजारात हमी भावात माल घ्यावा, उरलेला जो नॉन ग्रेडेड माल आहे किंवा नॉन एफिक्यू माल आहे तो आम्ही व्यापारी इथे विकत घेऊन तिथं ट्रेडिंग करू शकतो. हमी भावात माल घेणं सध्या तरी आम्हाला शक्य नाही. हमी भावाचे भाव मुंगाचे जवळपास 7,000 रुपये आहेत आणि आज जर बाजार भाव म्हणसाल तर 5,000 रुपये. 5,000 रुपयात मुंग घेऊन 7,000 रुपयात मुंग घेऊन आणि 5,000 रुपयात आम्ही धंदा करायचा, प्रति क्विंटल 2,000 रुपये नुकसान करून घेऊन व्यापारी जगू शकत नाही. त्याच्यावरही नक्कीच आत्महत्येची वेळ येणार आहे. शासनाने हा जो अध्यादेश काढला आहे तो थोडासा त्यात अपडेट करून आम्हाला एकतर त्यांनी बाजारात माल घ्यावा किंवा आम्हाला वेगळं काहीतरी मार्गदर्शन करावं. आम्ही जो व्यापाऱ्याकडून हमी भावात माल विकत घेऊ तो गव्हर्नमेंटने व्यापाऱ्याकडून घ्यावा. आम्हाला फक्त आमच्या त्याच्यावरच्या 1-2% कमिशनशी मतलब असतं, बाकी काही नाही. किती तारखेपासून बंद मार्केट? बंद नाहीच आहे, मार्केट आमचं चालूच आहे. फक्त जो माल आम्ही एकतर नॉन एफिक्यू आहे किंवा जो हमी भावापेक्षा जास्त भावात विकतो असेच माल सध्या घेऊ शकू आलो, कारण आम्ही संभ्रमावस्थेत आहे. जर आम्ही एफिक्यू क्वालिटीचा माल कमी भावात विकत घेतला आणि जर काही एखाद्या व्यापाऱ्याची तक्रार झाली तर त्याला कारावास होऊ शकतो, या भीतीनं थोडीशी आमच्या दहशत निर्माण झालेली आहे. त्यामुळे व्यापारी जो अगोदरच्या सारखा बिनधास्त व्यापार करू शकत होता तसा सध्या व्यापार नाही करू शकत आहे.